थैंक यू राकी बंसारी। मैच रंगली है मैदान मध्ये आई एकवीरा भादवड विपक्ष युग इलेवन दोन संघा दरम्यान युग इलेवन संघाने नाणेफेकी जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आमंत्रित केलं होतं भादवड संघाला की आपण प्रथम फलंदाजी करा मयूर पाटील आणि मयूर जोशी मैदानावरती सज्ज झाले गोलंदाज सोहम पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला पहिला चेंडू मयूर पाटील हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला चेंडू जातो एक आऊकॉर्नरच्या दिशेनं एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल। नक्कीच कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ आपल्याला आई एकवीरा भादवड संघाकडनं पाहायला मिळाला होता। मयूर पाटील चांगल्या टच मध्ये दिसत होता आणि आज त्याला साथ द्यायला मयूर जोशी सुद्धा उपलब्ध आहे। नक्कीच मयूर जोशीचं जर म्हणायचं गेलं तर काय जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले बॉलर बॅक द्यावी धावची शक्यता आणि फलंदाज बाद मयूर पाटील याची खेळी संपुष्टात आली आहे। कुठे ना कुठे विचार करत असेल या धावाची गरज होती का कारण पहिला दुसरा चेंडू आणि फलंदाज बाद झालाय धावचीच्या रूपाने निराश असेल मयूर पाटील निराश असेल भादवड संघ। कुठे ना कुठे थोडीशी खराब कॉलिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली मयूर पाटील आणि मयूर जोशीच्या माध्यमातून। नक्कीच लेट इफ्तेकार ट्रॉफी 2021 मध्ये चांगली बॅटिंग मयूर जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। नवीन फलंदाज प्रतीक सज्ज होईल मैदानावरती। नक्कीच कालच्या दिवसामध्ये चांगली खेळ याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला होता। विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती। स्ट्रायकिंग एंडला मयूर जोशी गोलंदाज सोहम सज्ज झालाय राईट आर्म ओवर द विकेटनं बॉलर बॅक ड्राईव्ह पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी सोहमच्या माध्यमातून या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला। नक्कीच चांगली सुरुवात अतिशय महत्वाची असतो ती भादवड संघासाठी असो किंवा युग इलेव्हन संघासाठी चांगली सुरुवात युग इलेव्हन साठी झाली आहे। फुल टॉस चेंडू खेळून काढलाय स्वीप पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला एक सिंगल तोपर्यंत पूर्ण केली जाईल आणि एका धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकते या दोन धावा धावफलकावरती। कुठे ना कुठे विचार केला पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे पाच षटकांची ही मॅच मैदानावरती रंगली आहे। चांगली फटकेबाजी करावी लागेल गोलंदाज सोहमच्या विरोधात कारण चांगली दर्जेदार गोलंदाजी सटीक टप्पा सटीक लाईन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये। गोलंदाज सज्ज झालाय राईट आर्म ओवर द विकेट स्ट्रायकिंग एंडला प्रतीक यावेळेस हलक्या हाताने खोदून काढले चेंडूला ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये। जोपर्यंत फिल्डर येऊन कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाते धावफलकावरती धावा तीन झाल्यात। चांगली दर्जेदार गोलंदाजी आपल्याला सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळते। मी जसं म्हटलं होतं की आज सकाळी सुद्धा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगली सुरुवात आपल्या संघासाठी तो करून देतो। यावेळेस यू मिस बट आय विल डेफिनेटली फलंदाज बाद झालाय त्रिफळा उडवला गेलाय मयूर जोशीला आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागते लागणारा हा दुसरा झटका आई एकवीरा भादवड संघाला। चांगली दर्जेदार गोलंदाजी मी जसं म्हटलं होतं आणि एका षटकाचा खेळ देखील येथून समाप्त झाला। एका षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धाबा तीन झालेत। चला स्पीड अप करायचा आहे युग इलेव्हन संघ नक्कीच थोडासा वेळ कमी खर्च करा। चांगली दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली सोहमच्या माध्यमातून गेल्या मॅच मध्ये असो किंवा या मॅच मध्ये असो। काय दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले सोहमच्या माध्यमातून गेल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती। या मॅच मध्ये सुद्धा चांगली सुरुवात आपल्या संघाला त्याने करून दिली आहे आणि आणखीन एक विकेट आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडला जातो। या धावफलकावरती धाबा तीन लागले एका षटकाचा खेळ समाप्त झालाय दुसरा षटकाचा खेळ प्रारंभ होईल। गोलंदाज
स्वराज्य गेल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती. फक्त 7 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवला होता. तो गोलंदाज आता मात्र पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सांघिक दुसरं षटक. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाही. चांगली फिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धावा अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अतिशय वेगवान गतीने पूर्ण केले जात आहेत. चांगली फिल्डिंग पॉइंट एकला असलेल्या क्षेत्ररक्षकाची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नक्कीच जर कुठे ना कुठे जर चेंडू मिस झाला असता तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप त्याला मिळालं आणि 2 धावा धावफलकावरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिथुन आणि प्रतीक 2 फलंदाज सज्ज आहेत मैदानावरती. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. मी जसं म्हटलं होतं या आधीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटक त्याने तब्बल हाताळले होते आणि 7 धावा खर्च केले होते. आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्वराज्य पुन्हा एकदा सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू कव्हरच्या दिशेनं जातो. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडला असलेल्या फलंदाजांना नाकारलाय. 1 सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाते आणि 1 धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकते. 6 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला आहे. फटका उडवला चेंडू जातोय वाईड शिलॉंग अपच्या दिशेनं. खेळाडू तैनात आहे. 1 सिंगल फक्त धावफलकावरती ऍड केली जाईल. 1 धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकत ठेवलंय. धावफलकावरती धावा 7 झाल्यात. चांगली दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये आपल्याला स्वराजच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. गोलंदाज तयार झालाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या आधीच छपळ होऊन राहिला होता. चांगली गोलंदाजी गोलंदाजानं पाहिलं. त्यानंतर चेंडू हात आला आणि स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत स्वराजच्या माध्यमातून. विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा चेंडू या षटकामधील असेल. यावेळेस बॅटची एज लागली. चेंडू फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हाताजवळ झालाय. 1 धाव तोपर्यंत अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. 1 धावेनं धावफलक पुढे सरकते. 8 धावा 2 षटकांची येथून समाप्त झालीये. कुठे ना कुठे विचार केला 4 सरासरीनं धावगती गाठतीये. कारण दोन षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय आणि जर विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती. अजूनही विचार केला तर 3 षटकांचा येणारा खेळ बाकी असेल. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. जर मोठं आव्हान समोर ठेवायचं असेल युग 11 संघाच्या तर बाद संघाच्या या खेळाडूंना. पुढचा होणारा सामना संयुक्त स्फोट विपक्ष स्वयंभू पायगाव. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. संयुक्त स्फोट आणि स्वयंभू स्फोट पायगाव. चला वेळ कमी खर्च करायचा आहे. चला योग 11 संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नक्कीच आम्हाला थोडंसं वेळेबाबत सहकार्य करा कारण आजच्या दिवशी आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायची आहे. नक्कीच त्या फायनल मॅचमध्ये आपल्याला कळेल अमान ट्रॉफी 2021-22 या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोणता संघ असेल. गोलंदाज अर्जुन सज्ज होईल. नक्कीच जसं अर्जुनाची नजर होती माशाच्या डोळ्यावर तशी नजर ठेवावी लागेल यष्ट्यांवर. गोलंदाज तयार झालाय राईट आर्म ओव्हर द विकेट प्रतीकसाठी. यावेळेस हलक्यानं खेळून काढले चेंडू. बॅटची एज लागत जातोय. थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या हाताजवळ आणि 1 सिंगल धाव
आणि एक सिंगल न धावफलक सुद्धा पुढे सरकत ठेवले. दहा फलकावरती धावा नऊ झाल्यात. गोलंदाज तयार झालाय. यावेळेस युमिस बडाय विल डेफिनेटली, मी जसं म्हटलं होतं की त्याने नजर ठेवली जसं अर्जुनाने नजर ठेवली होती माशाच्या डोळ्यावर, तशी या अर्जुनने सुद्धा नजर ठेवली होती यष्ट्यांवर आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. फर्निचर ब्लास्ट झालंय मैदानामध्ये. लागणारा हा तिसरा झटका आई एकवीर आबादवर संघाला. कुठे ना कुठे दर्जेदार गोलंदाजी सटीक लाईन सटीक लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. युग इलेव्हन संघ आपण क्षेत्ररक्षण सजून ठेवायचं आहे. नक्कीच एका बाजूला एका हाती किल्ला लढवण्याचं काम प्रतीकच्या माध्यमातून केलं जाते, परंतु त्याला कोणताही खेळाडू अजूनपर्यंत साथ देऊ शकलेला नाहीये. दापलकावरती धावा नऊ झाल्यात. गोलंदाज अर्जुन पुन्हा एकदा सजेल सॅगिंग एंडला. आता मात्र अमोलला बोलवलं गेलंय. नक्कीच अनेकाच्या मॅचेस आहेत ज्या अमोलनं काढून दिल्यात बादवर संघाला. यावेळेस दर्जेदार गोलंदाजी, मी जसं म्हटलं होतं अतिशय भेदक मारा, अतिशय अचूक टप्पा आतापर्यंत मॅच मध्ये हाताला गेलाय अर्जुनच्या माध्यमातून. एकच धाव त्याने आतापर्यंत खर्च केली आहे. धावफलकावरती धावा स्थिर येत नऊ धावा गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगलाय, बिंडल ऑफ द बॅट घेता आलं नव्हतं, चेंडूला खेळून काढले, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. खेळाडू तैनात आहे. एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. एका सिंगलनं धावफलक सुद्धा पुढे सरकत ठेवले. धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये प्रवेश केल्यात. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. कुठे ना कुठे विचार केला आज सकाळपासून लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात, कारण दर्जेदार गोलंदाजी गोलंदाजांच्या माध्यमातून झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा युमिस बडाय डेफिनेटली हिट, पुन्हा एकदा फर्निचर ब्लास्ट झाले. नक्कीच अर्जुनाची नजर आता मात्र पूर्णपणे बसली आहे त्या यष्ट्यांवर आणि वेगवान गतीचा चेंडू वेध घेत असताना यष्ट्यांचा आणखीन एक फलंदाज झालाय बाद. प्रतीक याची खेळी आली आहे संपुष्टात. लागणारा चौथा झटका आई एकवीर आबादवर संघाला. काय जबरदस्त बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सोहमनी दर्जेदार गोलंदाजी केली, फक्त तीन धावा खर्च केल्या. त्यानंतर स्वराजनं चार पाच धावा खर्च केल्या आणि त्यानंतर हा गोलंदाज अर्जुन चांगली गोलंदाजी. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले, चेंडू फाईन लेग क्षेत्रक्षकाच्या हाताजवळ गेलाय. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकते. अकरा धावा धावफलकावरती लागलेत आणि येथून तीन षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. त्याला गेलो तर हा वर्ष गोलंदाजाच्या मार्गावर जाईल का हा विचार मात्र मनात येतोय आता, कारण चांगली दर्जेदार गोलंदाजी युग इलेव्हनच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. गोलंदाज स्वराज्य स्वतःचा स्पेल पूर्ण करत असताना दुसरं षटक वैयक्तिक दुसरं सांगित चौथं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला असेल भूषण. पहिला चेंडू अतिशय वेगवान गतीचा चेंडू टाकला होता, फलंदाजाला काही कळलं नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालीये गोलंदाजाच्या माध्यमातून. युग इलेव्हन संघ चांगली दर्जेदार गोलंदाजी. आज सकाळपासून जर विचार केला तर त्यांचे गोलंदाज फुल फॉर्म मध्ये आहेत असं म्हणावं लागेल. यावेळेस फटका चांगलाय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू तैनात आहे. एक सिंगल फक्त धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेनं धावफलक सुद्धा पुढक सरकत ठेवलंय. बारा धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत.
कुठे ना कुठे थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली आतापर्यंत आई एकविरा बाजवड संघाची. ज्या खेळासाठी तो जाणला जातो ते खेळ आतापर्यंत मैदानात दिसलेला नाहीये. गोलंदाज तयार, मोठा फटका खेळायचा होता बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झालेला नाहीये. चेंडू जातो या लेगबायच्या रूपाने तरुण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते आणि एका धावानं धावफलक पुढे सरकतय. 13 धावा धावफलकावरती, चांगली सुरुवात लेगबायच्या स्वरूपात. नक्कीच युग इलेव्हन चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा स्वराजच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे, धावा किती मिळतील पहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. नक्कीच भादवड संघ कुठे ना कुठे थोड्याशा कठीणाई मध्ये सापडला आहे. नक्कीच हरला तरी चालेल मित्रांनो, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. आजचा खेळ हा आयुष्यातील खूप कठीण खेळ होता. नक्कीच चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. यावेळी चांगला फटका चांगला चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हाताजवळ. एक धाव आणि एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळत नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरकवण्याचं काम सातत्याने भूषण आणि अमोलच्या माध्यमातून केलं जाते. धावफलक पुढे सरकते 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा स्वराज्य चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती झाली आणि येथून 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 15 धावा लागल्यात. नक्कीच 3.75 धावांचा रन रेट मैदानावरती सुरू झालंय. 4 षटकांचा खेळ झालाय, 15 धावा धावफलकावरती. नक्कीच प्रति षटकामागे फक्त 3.75 सरासरीनं धावगती गाठते. मोठे फटके येतच नाहीयेत असं म्हणावं लागेल, कारण धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 15 लागल्यात. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. पुढील होणारा सामना संयुक्त स्फोट विपक्ष स्वयंभू पायगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वयंभू स्फोट पायगाव विपक्ष संयुक्त स्फोट. चला थोडासा वेळ कमी खर्च करा युग इलेव्हन संघ. गोलंदाज दीपेश, ज्याने गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर. दीपेश चांगली दर्जेदार गोलंदाजी गेल्या मॅच मध्ये केली होती. यावेळेस चॅलेंज असेल या चॅलेंजच्या ग्राउंडर अमोलच. चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये सातत्याने. यावेळेस काय घडेल, यावेळेस फटका चांगला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळून काढल्या चेंडू सरत जातो. या लंगनचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल व्हायला हवी होती तिथे. दोन धावा अतिशय वेगानं खर्च केले जात आहेत. दोन धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकते. 17 धावा धावफलकावरती. नक्कीच अजून 5 चेंडूचा खेळ इथून बाकी असेल. नक्कीच आपल्या 12व्या खेळाडूची सुद्धा ड्रेसिंग प्रॉपर नाहीये, त्यामुळे यावेळेस स्क्वेअर बॉल व्हाइट बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावफलकावरती धावा, 18 धावा झाल्या धावफलकावरती. गोलंदाज तयार, यावेळेस फटका चांगलाय. चेंडू जातो या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळत नाहीये. एका धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकतय. या
19 धावा धावपळकावरती. अगदी स्ट्रायकिंग एंडला आता मात्र भूषण असेल चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. दीपेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळी सोडून दिलंय, सन्मान दिलाय. कुठे ना कुठे शेवटचं षटक मार्गस्थ असताना असे चेंडू सोडून द्यायला थोडासा मनस्थितीमध्ये असायला हवं, कारण पंचांवर निर्णय हा ठेवावा अतिशय खराब असतं. गोलंदाज तयार झालाय, यावेळेस फटका उडवलाय, फटका मिस टायमिंग आहे. चेंडू कार्य क्षेत्ररक्षक पकडला आणखीन एक झेल आणि लागलाय हा तब्बल पाचवा झटका. आई एकवीरा बादवर संघाला धावपलक स्थिर आहे, 19 धावा. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ जर विचार केला तर आतापर्यंत लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. चॅलेंजचं मैदान तसं पाहायला गेलं तर खूप छोटं आहे, परंतु आव्हानं खूप मोठी या ठिकाणी पेश केली जात आहेत. नक्कीच जर हाय स्कोरिंग विचार केला या संपूर्ण या सीझनमध्ये तर 96 रन हाय स्कोरिंग होता. गोलंदाज अमोल स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल गोलंदाज दीपेश. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. चांगली दर्जेदार गोलंदाजी, मी जसं म्हणतोय सकाळपासून जबरदस्त गोलंदाजी राहिली युग 11 संघाच्या या गोलंदाजांची. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला आहे राईट आर्म ओव्हर द विकेटनं. स्ट्रायकिंग एंडला अमोल, फटका मिस टायमिंग झालाय, प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं त्या ठिकाणी. क्षेत्रक्षकाला शोधलंय, लागणारा हा तब्बल सहावा झटका. पकडला स्वपा झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ. पुढील होणारी मॅच संयुक्त स्फोट विपक्ष स्वयंभू पायगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. नक्कीच धावपलकावरती धावा 19 झाल्यात, 20 धावांची गरज असेल येथून सामना जिंकण्यासाठी. युग 11 संघाला ओव्हर टू टॉस बॉक्स राकीब अंसारी. देखिए काफी दफा अनाउंस किया गया था कि इनिंग खत्म होने से पहले आपको टॉस बॉक्स में आकर रिपोर्ट करना है. संयुक्त इतने समय से क्रिकेट खेल रही है, उनके कैप्टन पहले ही टॉस बॉक्स में पहुंच चुके थे और इस वक्त स्वयंभू स्पोर्ट को 2 रनों का पेनल्टी दिया गया है टॉस बॉक्स में रिपोर्ट ना करने के कारण इनिंग के खत्म होने से पहले पहले. आइए अजय पाटिल जी से रिक्वेस्ट करता हूं कि आपको टॉस के लिए आना है. इस वक्त दोनों टीम के कैप्टन हमसे जुड़ चुके हैं. आइए अजय पाटिल भाई हमारे बीच में मौजूद हैं, इनके मुबारक हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. संयुक्त स्प्लिट के कप्तान रुपेश पाटिल का कहना है हेड और आया टेल है. बहुत बहुत धन्यवाद अजय पाटिल और अल्ताफ जी का. सबसे पहले स्वयंभू अपने टॉस करने जा रहे हैं. फील्डिंग क्या कारण है कि आप पहले फील्डिंग करना चाहते हैं? क्योंकि हमारी बॉलिंग लाइनअप अच्छी है तो हम कम से कम रोकने की कोशिश करेंगे. थैंक यू वेरी मच. ये थे स्वयंभू के कप्तान रुपेश पाटिल. देखिए अशफाक के आने के बाद आपकी टीम में एक नई ऊर्जा आ गई है. बल्लेबाजी में कहीं ना कहीं अभी भी थोड़ी कमी है, गेंदबाजी अब मैं समझता हूँ पूरी स्ट्रांग हो चुकी है, तो बल्लेबाजों से आपको क्या अपेक्षा है इस मुकाबले में? नहीं, ज्यादा से ज्यादा स्कोर करेंगे और मैच जीतने का ट्राई करेंगे. थैंक यू वेरी मच. ये थे संयुक्त कैप्टन रुपेश पाटिल फ्रॉम दी टॉस बॉक्स. स्वयंभू स्पोर्ट विन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट, बैक टू द कमेंट्री बॉक्स.
19 धावा धावपळका प्रति झालेत, 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी योग इलेवन संघाला. पंच सामना सुरू करायचा आहे. नगीज भावेश आणि हितेश दोन सलामवीर मैदानावरती सज्ज झालेत. योग इलेवन संघाची गोलंदाज भूषण गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला भावेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला हितेश. गोलंदाज सुरू करायची आहे मॅच. 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी योग इलेवन संघाला. पहिला चेंडू हलक्या हातानं खेळून काढला. चेंडूला चेंडू जातो या डीप मिड विकेटच्या हाताजवळ. एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. एका धावेनं धावलक पुढे सरकता या संघाचं खातं उघडलं जाते. श्री गणेश झाला. एक धाव धावलकावरती ऍड केली जाते वैयक्तिक भावेशच्या खात्यामध्ये सुद्धा. गोलंदाज भूषण यावेळेस फाटका उडवला इनफील्डच्या वरून. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू दूरवरून येतील कलेक्ट करून थ्रो करतील. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जाणार नाहीये. एकच सिंगल धावपलकावरती ऍड केली जाईल. दोन धाबा धावपलकावरती. गोलंदाज तयार झालाय. यावेळेस फटका चांगलाय. फटका चांगलाय. इट्स गोइंग गोइंग अँड गॉन. सहा धावांसाठी आलाय हा बिग हिट षटकार. नगीच भावेशच्या बॅट मध्ये चांगली दर्जेदार फलंदाजी आपल्याला भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. नगीच या टुर्नामेंट मधला 114 षटकार भावेशच्या बॅट मधनं आलाय. नगीच एक विक्रम, नवीन विक्रम अमान ट्रॉफी 2021-22 मध्ये घडलाय. 114 षटकार या टुर्नामेंट मध्ये. आज शेवटचा दिवस. गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळून काढले. चेंडूला चेंडू जाधव या वाईडिश लॉंग अपच्या दिशेनं. एक सिंगल धावपलकावरती ऍड केली जाईल. धावपलक पुढे सरकते एका धावेनं. 9 धावा धावपलकावरती. नगीच कुठे ना कुठे विचार केला. 20 धावांची गरज होती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू झालाय. 9 धावा धावपलकावरती लागल्यात. भूषण गोलंदाजी मार्गावर सज्ज राईट आर्म ओवर द विकेट न. यावेळेस हलक्या हातानं खेळून काढलंय. चेंडूला चेंडू जाधव कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल धावपलकावरती ऍड केली जाईल. 10 धावा धावपलकावरती. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल येथून सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज भूषण सज्ज झालाय. हलक्या हाताने खेळून काढलाय. ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेनं. खेळाडू तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जाईल. फंबल झालं होतं आणि दोन धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या जातील. दोन धावेने धावपलक पुढे सरकलाय. 12 धावा एका षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय. 12 धावा धावपलकावरती. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची गरज येथून असेल सामना जिंकायला योग इलेवन संघाला. 24 चेंडू म्हणजे चेंडू खूप बाकी आहेत आणि धावा खूपच कमी. 24 चेंडू 8 धावांची गरज. नगीच प्रत्येकी षटकामागे दोन धावांची गरज असेल. विचार केला रन रेट दोन धावांची गरज असेल. करंट रन रेट हा 12 सुरू आहे. रिक्वायर्ड रन रेट 2 धावा प्रति षटकामागे बनवाव्या लागतील. सामना जिंकायचा असेल या षटकामध्ये सुद्धा 8 धावा घेतल्या जाऊ शकतात. स्ट्रायकिंग एंडला हितेश असेल गोलंदाज. अमोल फटका चांगलाय. फटका चांगलाय. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि हा नो बॉल सुद्धा आलाय. पंचाकडनं नो बॉलचा इशारा आलाय. बीमर बॉल फ्रीड बॉल असेल. एक धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कुठे ना कुठे असं वाटतंय लवकरच मॅच संपलीय. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. फ्रीड बॉल असेल. मेजवानी पेश करावी लागेल. मेजवानी पेश केली आहे परंतु धावा खूप कमी बनवायची होत्या. 8 धावांची गरज असताना हा षटकार आलाय. एका धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण सजून ठेवायचं आहे. गोलंदाज तयार अमोल. कुठे ना कुठे खराब लाईन पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाले. फ्रीड बॉल आहे. एका धावेची गरज. पॅडल स्वीप आणि विजयी फटका आलाय हितेशच्या बॅट मधनं. एक सिंगल आणि सिंगलानं विजय संपादन करत असताना योग इलेवन मालोडी संघ. हार्ड लक बादवड संघ अँड कॉंग्रॅच्युलेशन योग इलेवन मालोडी संघ. आणि मॅन ऑफ द मॅच
यस ज्या गोलंदाजान अतिशय भेदक मारा केला होता ज्याप्रमाणे महाभारतामध्ये अर्जुनाचं लक्ष त्या माशाच्या डोळ्यावर होतं त्याचप्रमाणे या अर्जुनाचं लक्ष यष्ट्यांवर ठेवलं होतं. तो अर्जुन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तीन धावा त्याने वैयक्तिक खर्च केला आणि तीन विकेट तीन महत्वाचे दोन महत्वाचे गडी त्याने बाद केले होते. चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तो अर्जुन ठरलाय मॅन ऑफ द मॅच. स्वयंभू पायगाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. यापुढील इनिंग साठी मी आमंत्रित करतो या नक्कीच गेले दोन दिवस सुमधुर आवाज नक्कीच ज्या या चॅलेंजच्या मैदानावर ज्याने आपल्यापर्यंत पोहोचवला एक उत्कृष्ट कमेंटेटर राखी बनसारी. तो इस वक्त मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं इस वक्त अर्जुन आपको मैन ऑफ द मैच के लिए आ चुके हैं. सबसे पहले मैं बबलू जी से गुजारिश करता हूं कि आपको मैन ऑफ द मैच की खूबसूरत सी ट्रॉफी देना है अन्नू भाई की देन. देखिए बहुत ही खूबसूरत सी चमचमाती हुई ट्रॉफी अन्नू भाई की देन आपको देते हुए बबलू जी. उसके बाद अल्ताफ भाई मौजूद हैं इरफान शेख के उस्ताद मोहतरम. मैं उनसे गुजारिश करता हूँ कि आपको ये फलक फाउंडेशन की जानिब से दिया गया सर्टिफिकेट देना है. देखिए सलमान देते हुए फलक फाउंडेशन का ये सर्टिफिकेट. उसके बाद रिस्ट वॉच अयुब शेख की देन. अयुब स्पोर्ट के प्रोपराइटर उनकी देन ये रिस्ट वॉच देते हुए अल्ताफ भाई.